नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भानं जी विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान सराव पेपर पाच ज्यामध्ये आपण जी केचे जे पंचवीस प्रश्न सेट केले होते या पंचवीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ न घेता आपण जी केच्या पंचवीस प्रश्नांबद्दल चर्चा करूयात प्रश्न आहे बघा कोणत्या नैसर्गिक घटनेची पूर्वकल्पना दिली जाऊ शकत नाही बघा चक्रीवादळे येणे अगोदर आपल्याला पूर्वकल्पना देते हवामान खाते पूरसुद्धा आपल्याला म्हणजे पावसाची कल्पना येऊन जाते त्याच्यामुळं पुराचंसुद्धा आपल्याला अगोदर पूर्वकल्पना मिळेल आणि पावसाची पण मिळेल म्हणजे कुणाची कल्पना दिली जाऊ शकत नाही पूर्वकल्पना तर भूकंपाची दिली जाऊ शकत नाही पर्याय तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळविरास आकाश काळे दिसते त्याचं कारण काय आहे तर खूप उंचावरण उंचावर वातावरण नाही प्रकाशाचं विकिरण होत नाही एक व दोन सत्य आहेत तर यामध्ये एक व दोन्हीही सत्य आहेत कसं बघा खूप उंचावर वातावरण नाही पृथ्वीच्या साधारणपणे ज्यावेळेस तुम्ही दहा हजार किलोमीटर दूर जाताल म्हणजे वर जाताल तर वातावरण विरळ होत चालतं म्हणजे कमी कमी होत चालतं आणि प्रकाशाचं विकिरण होत नाही वर हे पण त्याचं कारण आहे कारण ज्यावेळेस धुळीचा अभाव असतो म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठालगत धूळ आहे मात्र ज्यावेळेस उ अतिउंचीवर धुळीचा अभाव आहे आणि मग धुळीचा अभाव आहे तर धुळीच्या कणावरून विकिरण होणार नाही म्हणजे उजेड पाडणार नाही म्हणजे उंची पण त्याला कारण आहे आणि धूळ पण त्याला कारण आहे म्हणून दोनही गोष्टी तिथं महत्त्वाच्या आहेत की उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतरावेळेस आकाश हे काळे दिसते त्यानंतर नेक्स्ट बघा द मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार बाबत अचूक माहिती देणारा कोणता पर्याय नाही म्हटलंय अचूक माहिती देणारा कोणता पर्याय नाही दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय बुक पर पुरस्कार बल्गेरियन लेखक जॉर्जी गॉस्पोडिनो यांनी लिहिलेल्या आणि अँजेला रोडालने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाईम शेल्टरने जिंकला आहे तर हे बरोबर आहे या पुरस्काराची सुरुवात दोन हजार पाच साली हे पण बरोबर आहे दोन हजार बावीसचा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार गीतांजली श्री यांना मिळाला दोन हजार बावीसचा मिळालेला आहे गीतांजली श्री हे पण बरोबर आहे म्हणजे पहिलं विधानबरोबर दुसरं विधानबरोबर तिसरं बरोबर, बरोबर, बरोबर गीतांजली श्री यांचे पुरस्कार प्राप्त मूळ पुस्तक रेतिके समाधी हे गुजराती भाषेत आहे हे रॉंग आहे ते हिंदी भाषेत होतं मग आता कोणता योग्य पर्याय माहिती देत नाही पर्याय क्रमांक चार कारण ते गुजरातीत नसून ते हिंदीमध्ये होतं असं ते योग्य असेल पण आपल्याला अयो योग्य पर्याय नाही तर तो चौथाच नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणत्या पुरस्काराला आशियाचं नोबेल असं म्हटलं जातं तर ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठला भारतीय साहित्याचे नोबेल असंही म्हणतात मात्र आशियाचं नोबेल नाही म्हणत तर भारतीय साहित्याचं नोबेल म्हणजे हे उत्तर नाही रॅमेन मॅक्से हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जो आशिया खंडातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि त्याला आशियाचं नोबेल असं देखील म्हटलं जातं मॅन बुकर पुरस्कार तर मॅनबुकर पुरस्कार हा जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रातला असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि ग्रॅमी पुरस्कारसुद्धा जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रातला तर संगीत क्षेत्रातला त्यानंतर कुटुंब नियोजनाची चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली होती दुर्गा भागवत शकुंतला परांजपे जनाक्का शिंदे र धो कर्वे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे र धो कर्वे ज्यांना आपण रघुनाथ धोंडो कर्वे असं म्हणतो जे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होते त्यांनी जे समाज स्वास्त, समाज स्वास्थ्य नावाचं जे मासिक सुरू केलं होतं या मासिकातून त्यांनी कुटुंब नियोजनाची चळवळ राबवली होती त्यामध्ये ते माहिती द्यायची त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भीमबेटका येथील डॅश डॅश राज्यातील प्राचीन मानवाने काढलेली गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत तर भीमबेटका हे प्रसिद्ध गुहाचित्र असणारं जे ठिकाण आहे हे मध्य प्रदेशमध्ये आहे जिथं एक लाख वर्षापूर्वीच्या मानवाने काढलेली गुहेचित्रे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी अचूक नसलेली जोडी विचारले अचूक नसलेली तर बघा एस इन इंडियन इकॉनॉमिक्स न्यायमूर्ती रानडे हे तर बरोबर आहे इंडियन पॉवर्टी अँड अँड ब्रिटिश इन इंडिया दादाभाई नौरोजी हे पण बरोबर आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया चंद्र दत्त हे पण बरोबर आहे मग अचूक कोणतं नाही तर हे अचूक नाही क्रायसिस इन सिविलायझेशन हे कृष्ण गोखलेचं नाही आहे तर हे रवींद्रनाथ टागोरांचं बुक्स आहे म्हणजेच कोण अचूक काय नाही आहे तर पर्याय क्रमांक चार हेच अचूक नाही म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत विविध योजना दिलेल्या आहेत आणि त्या संबंधित सरकार दिलेलं आहे किंवा विभाग दिलेला आहे जसं आपल्याला माहीत आहे की ऑपरेशन ग्रीन योजना कल्याणी लक्ष्मी योजना नाथ जल योजना आता जे 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 सोपं आहे जसं नाथ जल योजना महाराष्ट्र एस टी महामंडळाची आहे म्हणजे कच दोन आता दोन ठिकाणी आहे चला परत एकदा आपण चेक करू बिरसा मुंडा योजना महाराष्ट्र सरकारची आहे ऑपरेशन ग्रीन योजना भारतीय रेल्वे आणि कल्याणी लक्ष्मी योजना तेलंगणा सरकार म्हणजे तुम्ही जर पर्याय क्रमांक चारची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्याबरोबर जुळतील त्यानंतर क्वेश्चन आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया ज्याला प्रीएम श्री योजना असं म्हटलं आहे देशातील शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे तर पी एम श्री योजना कशाच्या संदर्भानं आहे तर शाळेच्या विकासाच्या संदर्भानं आहे किती शाळेसाठी घोषणा होती पी एम श्री योजना तर चौदा हजार पाचशे शाळेचा विकास करण्यात येणार आहे त्याचं बेसिक समजून घ्या पाच सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजे शिक्षक दिनीच पी एम श्री योजनेची घोषणा केली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भारतातल्या चौदा हजार पाचशे शाळांचं अपग्रेडेशन आणि विकास करण्यात येईल ज्यामध्ये प्रामुख्यानं जे दोन हजार वीसचं शैक्षणिक धोरण आहे यातल्या संकल्पना तिथं राबवल्या जातील शाळेतील भौतिक सुविधा गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण राबवल्या जाईल या चौदा हजार पाचशेपैकी आपल्या महाराष्ट्रामधल्या आठशे शेहेचाळीस शाळांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे एवढी तरी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे यामध्ये केंद्र शासन एका शाळेसाठी म्हणजे या चौदा हजार पाचशेच्या प्रत्येक शाळेसाठी एका शाळेसाठी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अनुदान देणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा प्रकाशाच्या अपवर्तनात प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली दिशा बदलतो आपल्याला पाठ पाहिजे की प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय तर तो आपली दिशा बदलतो उदाहरणार्थ हा काच आहे आणि प्रकाश आता किरण यायला हा वायू माध्यमातून आता जर काच माध्यम आहे तर तो आपली दिशा अशी थोडीशी बदलवतो थो। तर त्याला म्हणायचं प्रकाशाचं अपवर्तन प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये माध्यम बदलल्यानंतर प्रकाश दिशा बदलतो सरळ प्रवास करतो वापस फिरतो तर हे परावर्तनामध्ये वापस फिरतो कधी तर परावर्तनामध्ये हे थोडंसं दोन संकल्पना लक्षात ठेवा दिशा बदलतो अपवर्तनामध्ये प्रकाश किरण आणि वापस फिरतो परावर्तनामध्ये त्यानंतर नेक्स्ट आहे महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आणि त्याचे टायटल्स आहेत त्या जोडायच्या जसं बेचाळीसावी घटनादुरुस्ती ही खूप मोठी घटनादुरुस्ती हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन्स म्हणतात शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आर टी दोन हजार नऊ म्हणजे शिक्षणाच्या हक्काच्या संदर्भानं आहे बावन्नावी घटना दुरुस्ती जी आहे पक्षांतर ही पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भाने आणि एकसष्टावी ही मतदाराची वयोमर्यादा म्हणजे तुम्ही जर पर्याय क्रमांक तीनची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या ज्या आहेत त्या जुळून येणार आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सिकलसेल आजाराबाबत अयोग्य पर्याय निवडायचा आहे सिकलसेल हा रक्तातील लाल पेशीचा रोग आहे हे तर बरोबर आहे हा आजार पूर्णतः अनुवंशिक आहे कोणत्याही सूक्ष्म जंतू किंवा विषाणूमुळे होत नाही हे पण बरोबर आहे अस्थिमज्जारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून हा आजार घालवता येतो हे पण बरोबर आहे मग आयोग्य काय आहे तर आयोग्य आहे चार कारण हा पांढऱ्या रक्तपेशीचा रोग आहे हेच काय आयोग्य आहे म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटोमिक मास आता आपल्याला माहीत पाहिजे की अणुवस्तुमानांकाची जर व्याख्या आपण घेतली कि की अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या बरोबर काय ए बरोबर पीआधिक आहे ना असं पाहिजे पण मग आता ए बरोबर काय ऑटोमिक मास अणुवस्तुमानांक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या तर जे हे सूत्र आहे हे अगदी बरोबर येणार आहे का कारण ए म्हणजे काय अणुवस्तुमानांक अणुवस्तुमानांची व्याख्या काय आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आता आपल्याला हे माहीत पाहिजे की याच्यामधला झड म्हणजे काय आहे तर झड म्हणजे आहे अणुअंक आणि अणुअंक म्हणजे काय अणूतील प्रोटॉनची संख्या म्हणजेच हा प्रोटॉन आला आणि मग आता हे न्यूट्रॉन म्हणजेच अणुअंक प्लस न्यूट्रॉन म्हणजेच काय अणुवस्तुमानांक म्हणून असं ते सूत्र तयार होईल त्यानंतर नेक्स्ट काय बघा मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील नऊ सदस्यांना नवरत्न असे म्हणतात त्यापैकी कोणाचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता नवरत्नाचा दरबार तर तो, तो होता अकबराचा ज्यामध्ये बघा बिरबल होता त्या नवरत्नामध्ये बिरबल होता तानसेन पण होता तानसेन पण होता आणि राजा मानसिंग पण होता ठीक आहे कोण नव्हता भारमल म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे भारमल नव्हता कारण बिरबल एक तानसेन दोन राजा मानसिंग अबुल फजल अब्दुल रहीम खानेखान तोडरमल मुल्लादो प्याजे भगवानदास हकीम हकाम असे नऊ जे काही तज्ज्ञ आहेत रत्न आहेत ते अकबराच्या दरबारात होते ज्यांना नवरत्नाचा दरबार असं म्हटलं जायचं त्यानंतर अयोग्य पर्याय निवडायचा आहे पश्चिम घाट अनयमुडी पश्चिम घाटातलं शिखर अनयमुडी आहे का तर हे योग्य वाटतं हिमालयामध्ये कांचनजंगा हे पण योग्य वाटतं अरवलीमध्ये गुरु शिखर हे पण योग्य वाटतं निलगिरीमध्ये कळसुबाई हेच रॉंग आहे मग आपल्याला रॉंगच विचारलं ना अयोग्य म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण निलगिरीमध्ये कळसुबाई नाही आहे तर निलगिरीमध्ये काय आहे दोडा बेट्टा निलगिरीमध्ये काय आहे दोडा बेट्टा किंवा कळसुबाई कुठं आहे तर ते आहे सह्याद्रीमध्ये नेक्स्ट जैवविविधतेच्या संदर्भाने अप्पिक्को आंदोलन भारतातील प्रदेशात घडून आलेले आहे तर ते पश्चिम घाटामध्ये कर्नाटकामध्ये घडून आलेले होते ज्याचं नेतृत्व केलं होतं पांडुरंग हेगडे यांनी पांडुरंग हेगडे यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन संगणकाकडून आपल्याला मिळणारी माहिती ज्या उपकरणाद्वारे मिळते किंवा दाखविली जाते त्या उपकरणाला डॅश डॅश असे म्हणतात तर बघा उपकरणाद्वारे दाखविली जाते आता कम्प्युटरची माहिती कोणत्या उपकरणाद्वारे दाखविली जाईल तर त्याला आपण आउटपुट म्हणू त्याला काय म्हणू आपण आउटपुट पर्याय दोन जसं मॉनिटर स्पीकर आणि मग इनपुट म्हणजे काय माहिती इनबिल्ड केली जाते म्हणजे आपण त्याला कमांड दिली जाते मग ते काय इनपुट म्हणजे कोणती साधनं आहेत मग कीबोर्ड माऊस इथं माहिती दाखवली त्या उपकरणाला काय आपण आउटपुट उपकरणे म्हणून त्यानंतर नेक्स्ट अंतर्गत शांतता व बाह्य आक्रमण यापासून राज्याचे रक्षण करणे ह्या कर्तव्यासंबंधात कलम कोणते आहे आता ते आहे कलम तीनशे पंचावन्न कारण बाकीची बघा तीनशे छप्पन्न हे राज्यातल्या राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भानं आहे त्यानंतर जे काही कलम तीनशे सहासष्ट जे आहे तर ते शेती व इतर संबंधित बाबीच्या संदर्भानं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या गटातील दिलेली सर्व बंदरे किनार पूर्व किनारपट्टीवरील आहेत तो थोडंसं कट मेथडनं जाऊया जसं बघा कांडला येणार नाही कारण आपल्याला माहीत आहे की कांडला कुठं इथे गुजरातमध्ये आहे त्यानंतर परादीप कोचीन कोचीन कुठं येणार नाही हे बी कोचीन येणार नाही बघा कांडला येणार नाही ते गुजरातमध्ये म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर आहे कोचीन येणार नाही ते केरळामध्ये म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर आहे आणि न्यू मंगलोर येणार नाही कारण ते कर्नाटकामध्ये म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर आहे मग साहजिकच तुती कोरीन परादीप हल्दी आणि विशाखापट्टणम असं लॉजिक लावून आपण उत्तर आणू शकलो असतो त्यानंतर राज्यघटनेत खालीलपैकी या पदाची तरतूद नाही उपराष्ट्रपतीची तरतूद आहे का हो कलम त्रेसष्ट तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्याचे आहे का हो कलम एकशे चौसष्ट वक्ता एकशे पासष्ट म्हणजे उपमुख्यमंत्रीच त्याच्यामध्ये येणार नाही बाकी उपराष्ट्रपती मुख्यमंत्री आणि महाधिवक्ता यांची राज्यघटनेमध्ये तरतूद आहे कुणाची नाही तर मुख्य उपमुख्यमंत्र्याचीच नाही पर्याय दोन सत्तरचं पर्याय दोन आहे त्यानंतर डॅश डॅशच्या अहवालास भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा असे म्हणले जाते तर मेकॉले अहवाल उडचा अहवाल हंटर आयोग आणि सायमन अहवाल आपल्या आप प्रश्नाचं उत्तर आहे उडचा अहवाल किंवा उडचा खलिता अठराशे चोपन्नमध्ये उडचा खलिता प्रसिद्ध झाला होता लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये ज्यानं लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतामध्ये तीन विद्यापीठं स्थापनेची शिफारस केली होती कलकत्ता चेन्नई आणि मुंबई आणि पुढे उडच्याच अहवालानुसार विद्यापीठाची स्थापना झाली होती हे संदर्भ थोडासा लक्षात ठेवा मेकॉले पण शिक्षणाच्या संदर्भानं होता अठराशे पस्तीसमध्ये मेकॉले भारतात आला होता लॉर्ड बेंटिकच्या काळामध्ये ज्यानं झिरप्ता सिद्धांत सांगितला होता आणि भारतीयांना बाबू इंग्लि म्हणजे इंग्लिश व्या जे टीचिंग आहे इंग्लिश शिकवा बाबू इंग्लिश बटलर इंग्लिश इंग्लिश शिक्षणाची शिफारस मेकॉलेनं सर्वप्रथम केली होती हंटर आयोग अठराशे ब्याऐंशीला आला होता शिक्षणाच्या संदर्भानं लॉर्ड रिप्पनच्या काळामध्ये आला होता त्यानं पंजाब आणि अलाहाबाद विद्यापीठात स्थापनेची शिफारस केली होती सायमन कमिशन सायमन अहवाल हे एकोणावीसशे सतराच्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी आलं होतं तर भारतीय शिक्षणाचा कार्टा म्हणजे काय तर उडचा अहवाल अठराशे चोपन्न हे थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू झाला होता तर तो सुरू झाला होता पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तरच्या दरम्यान त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पॅरा टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले तर ते खेळाडू आहेत भविना पटेल कोणत्या राज्याच्या आहेत तर गुजरातच्या आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्थेचं मुख्यालय कुठं आहे तर ज्याला आपण सी एस आय आर आणि पुढं आय एम एफ आर असं म्हणतात ते सी एस आय आरच्या अंतर्गत आय एम एफ आर ज्याला आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्यूल रिसर्च असं देखील म्हटलं जातो याचं ऑफिस आहे मुख्य धनाबाद म्हणजे झारखंड या ठिकाणी जे खान इंधन कोळसाच्या संदर्भानं कार्य करते आणि शेवटचा प्रश्न आहे खालील विवेचन कोणत्या पदाबद्दल आलं आहे त्याच्यावर प्रशासकीय नियंत्रण प्रांताधिकारी ठेवतो जसं एस डी एम आपण म्हणतो एस डी एम किंवा एस ओ हो। तो मामलेदार या नावाने ओळखल्या जातो आणि तो तालुक्याचा मुख्य निवडणूक अधिकारी आहे मग आता एस डी एम कुणावर निवडणूक नियंत्रण असतो मामलेदार कुणाला म्हणतात आणि तालुक्याचा प्रमुख निवडणूक अधिकारी लगेच आपल्याला लक्षात येतं की या ओळी कुणाबद्दल आल्या तर तहसीलदाराबद्दल आलेल्या आहेत अशा पद्धतीनं आपण झडपीचे दहा सराव पेपर सिरीज घेत आहोत ज्यामध्ये तुम्हाला तीनशे तीस रुपयामध्ये दहा सराव पेपर पी डी एफच्या स्वरूपामध्ये मिळतील तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बी बहात्तर एकवीस या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून ही सिरीज जॉईन करू शकता धन्यवाद